अंग्रेज सरदारांनी दिलेली 1807 सालची मूळ सनद आहे. 1817 सालचा असिस्टंटच्या सहीचा त्यांचं सैन्य नेण्याचा परवाना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक नाणं आहे. नोबांच्या कार्याचं थोडक्यामध्ये सार सांगायचं तर भूदान आणि ग्रामदानाची चळवळ आणि त्या संस्कृत गीतेचं जे गीताई मध्ये अनुवाद केला. नोबांनी सर्वोदयाचा विचार ना पहिला सत्याग्रही म्हणून घोषित केलेला आणि दुसरा नमस्कार मंडळी, तुमच्या हक्काच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हां बरोबर, तुम्ही मराठीतच ऐकताय. आज आपला व्हिडिओ मराठीमध्ये होणार आहे, तर तुम्हाला कळलंच असेल आपला व्हिडिओ आज कशावर आहे. तर मी आलोय आज गागोदिया गावी. गागोदे हे ठिकाण जे आहे भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचं जन्मस्थळ आहे. तर मी आज या जन्मस्थळाला भेट देणार आहे. आणि आजचं कारण जसं की आज त्यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने इथे त्यांच्या ज्या कार्याची जी माहिती आहे या व्हिडिओमधून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर चला मिनिटाचा प्रवास सेकंदात करूया. सुरू करण्याआधी आठवण करून देतो की चॅनलवर जर न्यू असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंट पण करून टाका. या फोटो मध्ये आहात का तुम्ही? आपण पोहोचलो या विनोबाजींच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये. पण ती वास्तू दाखवण्याआधी माझं एवढंच म्हणणं होतं सगळ्यांसाठी की ज्यांची वास्तू आपण जी बघणार आहोत त्याच्या आधी त्या व्यक्तीचं कर्तृत्व काय आणि त्यांचं कार्य काय हे जाणून घेऊया. तर सध्या आपल्यासोबत आहेत विजय दिवान सर. आपल्यासोबत ते पूर्णतः विनोबांचे कार्यकर्ते आहेत. जवळपास 35 वर्ष झाले ते इथे राहतात, बरोबर ना सर? तर माझी अपेक्षा आहे की सरांनी आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना विनोबाजींचे जे कार्य आहे त्यांचे जे तत्व आहेत त्यांची व्हॅल्यूज आहे त्याची माहिती थोडक्यात द्यावी, जेणेकरून माझ्यातर्फे जो काही पार्ट कन्वे करायचा तो पूर्ण होईल. तर सर प्लीज. हा, विनोबांनी सर्वोदयाचा विचार सगळ्या भारतभर पायी फिरून सांगितला, पण त्याच्या आधी त्यांनी तो जो चिंतन केलं विचार केला तो स्वतःच्या जीवनात आणला आणि नंतर तो लोकांना सांगितला. गांधीजींकडे ते 1916 साली आले आणि 1948 सालापर्यंत म्हणजे गांधीजींची हत्या होईपर्यंत ते आश्रमाच्या बाहेर जवळजवळ पडलेले नाही, ते तिथे आपलं काम करत राहिले. आणि एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की गांधीजींनी ज्यांना पहिला सत्याग्रही म्हणून घोषित केलेला आणि दुसरे सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू होते, हां, आणि विनोबा राहत होते पवनारला वर्ध्यामध्ये. गांधीजींचा आश्रम आहे सेवाग्रामला. ह्या दोन आश्रमातलं अंतर केवळ 9 किलोमीटर असताना देखील गांधीजींकडे एवढे मोठे नेते येत होते, नेहरू येत होते. पण नेहरूंची आणि विनोबांची पहिली भेट ही गांधीजींच्या हत्येनंतर झालेली आहे. अच्छा, हे आश्चर्यच आहे. दोन सत्याग्रही जे गांधीजींनी ज्यांना आपला वारसदार मानलं, विनोबांना त्यांनी आपला आध्यात्मिक वारसदार मानलं आणि राजकीय वारसदार पंडित जवाहरलाल नेहरू होते, पण तरीही ह्या दोघांची भेट. एवढे विनोबा आपल्या आश्रमाच्या कामामध्ये मशगूल होते, ते कुठेही जात नव्हते. आणि गांधीजी हे म्हणत होते की मी जे स्वातंत्र्य मिळणार आहे ते केवळ राजकीय स्वातंत्र्य आहे, पण स्वराज्य मिळवण्याचे जे प्रयोग आहे ते त्यानंतर करायचे आपल्याला, त्याची तयारी कोण करत आहे? तर त्याची तयारी
विनोबाजी करतात आहे. अच्छा हां, याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की नंतर गांधीजींचा विचार विनोबांनी जो पुढे नेलेला आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1951 साली विनोबांनी आपली भूदान पदयात्रा सुरू केली आणि ह्या संपूर्ण भारतभर ते 13 वर्ष फिरले पायी अच्छा आणि 13 वर्ष, त्यांना 47 लाख एकर जमीन मिळाली अरे बापरे, आणि ती त्यांनी सगळ्या गरिबांना आणि भूमिहीनांना वाटली. विनोबाजींनी जी पदयात्रा केली आणि पण त्यांचा विचार काय नेमका त्याच्या पाठी, हे पहा, जमिनीचे प्रश्न सुटत नसतात. जमिनीची तुम्ही वाटणी केली तरी नंतर 4 पिढ्यानंतर पुन्हा तो जमिनीचा प्रश्न कायम राहतो आणि भूमिहीन तयारच होत जातात. तर ह्या दोन विचारांमधला हे काय, तर स्वामित्व विसर्जन हा एक विनोबांचा विचार आहे. अच्छा, की ते म्हणतात की हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि जमीन ही ईश्वर निर्मित आहे म्हणून ती सगळ्यांना मिळाली पाहिजे, तर त्याचं न्याय्य वितरण झालं पाहिजे. हा एक विचार आहे. आपण जमिनीचे सेवक असू शकतो, आपण जमिनीचे पुत्र असू शकतो, पण आपण जमिनीचे मालक असू शकत नाही. समजलं का? त्यांचं म्हणणं आहे की ह्या मालकी हक्कामुळेच तर हे सगळं अर्थशास्त्र आणि गरिबी वाढत चाललेली आहे. विनोबांच्या कार्याचं थोडक्यामध्ये सार सांगायचं तर भूदान आणि ग्रामदानाची चळवळ आणि त्याद्वारे जमिनीचे न्याय्य वितरण आणि सामाजिक न्याय मिळवून देणं, आणि दुसरं जमिनीची मालकी जर सुटली तर खूपसे प्रश्न संपतील आणि गरीब आणि श्रीमंतांची जी दरी आहे ती आपल्याला थोडी कमी करता येईल, हा एक आहे. आणि दुसरं, त्यांनी जे गीतेचं संस्कृत गीतेचं जे गीताई मध्ये अनुवाद केला मराठीमध्ये, भाषांतर केलं, तर हा काही धार्मिक ग्रंथ नाही आहे त्यांच्या दृष्टीने, तो आध्यात्मिक ग्रंथ आहे. विनोबा ह्या फरक करतात आहे, म्हणजे कुराण, बायबल, धम्मपद, गीता, वेद हे विनोबा धार्मिक ग्रंथ मानत नाही, ते आध्यात्मिक ग्रंथ आहे आणि म्हणून ते आध्यात्मिक आहे म्हणून त्याचा उपयोग वाचन आणि अभ्यास आणि त्याचा त्या विचारांचा आपल्या जीवनात उतरवणं हे सगळ्यांनीच केलं पाहिजे. त्यामुळे गीता हा काय त्यांच्यासाठी हिंदूंचा ग्रंथ नसून तो आध्यात्मिक असल्यामुळे तो सगळ्यांसाठी आहे. आणि त्याचं सार काय आहे, तर त्याचं सार देखील अहिंसाच आहे. आणि ते म्हणतात की गीता कशासाठी सांगितली गेली, तर मोहमुक्ती आहे. सगळ्याचा मूळ मुद्दा आहे मोह. समजलं का? काही लोकांकडे अतिरिक्त पैसा आहे, ते म्हणतात की जमिनी विकत घ्यावा, आणि जे जमीन विकायला निघाले त्यांना वाटतं की आपण एवढे कष्ट करून पसाभर भात काढण्यापेक्षा जमीन विकून टाका आणि त्या व्याजावर आपण जगावा. घेणाऱ्यालाही मोह आहे, विकणाऱ्यालाही मोह आहे. म्हणून त्याच्या त्या दोघेही अज्ञानी असल्यामुळे गीतेच्या तत्वज्ञानाप्रमाणे ह्या दोहांची मुक्ती मोहमुक्ती झाली पाहिजे. म्हणून विनोबांचा कुठलाही विचार हा शेवटी अहिंसेच्या दिशेकडे जातो, आपल्याला घेऊन जातो, हा त्यातलं सार आहे. हा जो परिसर आहे तो घराच्या खालच्या बाजूला आहे, इथे विहीर आहे आणि इथे सध्या भाताची शेती होते त्याचं, तर ही सध्या हळदीची शेती दिसते. इकडे डाव्या बाजूला सुद्धा ही सगळी हळदीची शेत आहे. हे जे समोर आहे पूर्ण ही सगळी हळदीची शेती आहे. तुम्ही बघू शकता कितपर्यंत आहे तो शेवटला जो टोक दिसतोय तो शेवटपर्यंत हळदीची शेती पूर्ण इथे सुद्धा. आणि हे जे समोर जे घर आहे तेच घर, हीच वास्तू आता आपण पूर्ण बघणार आहोत. इथे समोर दिसते ह्या शेतामध्ये नाचणी लावलेली आहे. विजय सर, आता आपल्याला जो विनोबांचं जे घर आहे ते पूर्ण घर आता आपल्याला दाखवणार आहे, तर प्रथम आपण जे विनोबांचं जन्मस्थळ आहे, जन्मखोली आहे, ती बघायला जातोय सरांसोबत. ठीक आहे, चला. विनोबांच्या जन्मखोलीमध्ये उभे आहोत. विनोबांच्या जन्मखोलीमध्ये विनोबांच्या वापरातील वस्तू आणि ऐतिहासिक कागदपत्र ठेवण्यात आलेले आहे. इथे इंग्रज सरदारांनी दिलेली 1807 सालची मूळ सनद आहे.
1817 सालचा असिस्टंटच्या सहीचा त्यांचं सैन्य नेण्याचा परवाना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक नाणं आहे. आणि विनोबांनी अन्न पाणी त्याग करून देहत्याग केलेला आहे 15 नोव्हेंबर 1982 साली दिवाळीच्या दिवशी. तर त्यावेळेसचा एक पेपर आहे लोकमतचा. आणि ते गेल्यानंतर सरकारने विनोबांना मरणोत्तर भारतरत्न दिलं आणि त्यांचा एक पोस्टाचा स्टॅम्प काढला, त्याचं फर्स्ट डे कव्हर आहे. अच्छा, हा पोस्टल स्टॅम्प आहे. आणि हे विनोबांच्या वापरातले वस्तू आहे, विनोबांच्या हस्ताक्षरातले काही पत्र आहेत, विनोबांनी लिहिलेली 48 सालची त्यांची लोकनागरी लिपीतली गीताई आहे, पहिली गीताई. हो, आणि हे सगळे त्यांच्या वापरातले वस्तू आहे. पत्र हे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कीर्तीचे सुहास बहुलकर आहे. लोकसभेत आणि राज्यपालांच्या बंगल्यावरही त्यांचे चित्र, हे त्यांनी काढलेलं तैल चित्र आहे विनोबांचं. तर अशी ही एकंदर ही जन्मखोरी आहे आचार्य विनोबा भावेची, जे भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे. आपण बाकी सर पण बघूया. लोकसभेत विधानसभेत मला ऐकायला बघितलं, लाकडी स्ट्रक्चर जुनच आहे. हो हो, हे आता 150 वर्षाच आहे, त्याच्यात काही फरक झालेला नाही. तुम्हाला इथे या, त्या हा दरवाजा आहे, हा जुना दरवाजा आहे, याला कुसाचा दरवाजा म्हणतात. बिजागिरी वगैरे काही नाही आहे, याच्या आतमध्ये घातलेलं असत चौकट, आणि हे एवढे जाडजूड हे असतात. हो, हे पूर्ण तसंच आहे. हे खांब आहेत जुने सागाचे. आणि हे दुमजली घर आहे. या, हे जुनं घर आहे, त्यांची माडी आहे ही. खूप सुंदर असं आपल्याला व्ह्यू मिळतोय गावाचा आणि एकंदर परिसराचा. समोर इथे तलाव आहे मोठा. तलाव जुनाच आहे ना? हा हा, तलाव आहे मोठा. माडीचा दुसरा भाग आहे जुने फडताळा. फडताळ म्हणतात जुन्या, पण आता कपाट म्हणा याला. कपाट म्हणतो भिंतीच्या रुंद असतात त्याच्या प्रचंड. गावच्या घरामध्ये अजूनही अशा प्रकारच्याच कपाट बनवली जातात जागा वाचवण्यासाठी. इथून रुंद असतात. हा, आमच्या गायी आहेत इथे समोर. गोठा गोशाळा सध्या इकडे शिफ्ट केली आहे. दिसत दिसणार नाही, तर अंधार आहे तिथे. ही नाचणी लागली. नाचणी लागली. आणि हे बाजूची जे दिसत आहे ते मे फ्लॉवर आहे. ते फक्त मे महिन्यात त्याला फुल येतात. त्याला ही मधली मे फ्लॉवर. ह्या सगळ्या आमच्या गायी आहेत, गीर जातीच्या गायी आहेत ह्या. तर मंडळी, विजय विवान सरांनी आपल्याला खूप सुंदर माहिती सांगितली या पूर्णतः घराबद्दल, तसेच विनोबाजींबद्दल जी काही महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली त्याच्यासाठी मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो. आणि
विनोबाजींच्या जयंतीनिमित्त आज हा आपण व्हिडिओ केला, तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह नक्कीच वाटला असेल, कारण जे लोक रायगड आणि पेन ह्या पट्ट्यातले आहेत त्यांना ह्या गोष्टीची कल्पना आहे की नाही मला अजून माहीत नाही आहे. पण तुम्हाला जर ही गोष्ट माहीत नसेल आणि तुम्हाला जर या व्हिडिओच्या माध्यमातून कळली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माहिती कशी वाटली ही मला कळवा. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल आणि तुम्ही जर पुण्यावरून येणार असाल तर तुम्हाला सुरुवातीला खोपोलीला यावं लागेल. खोपोलीवरून पेन जो रस्ता आहे, खोपोली पेन रस्त्यावर गागोदे बुद्रुक या ठिकाणी यावं लागेल. आणि तुम्ही सपोज करा मुंबईवरून येणार असाल तर मुंबईकरांनी आधी पनवेल गाठावं, त्याच्यानंतर पेनला यावं आणि पेनवरून जो खोपोली रस्ता आहे, पेन खोपोली रस्ता, तिथे तुम्हाला येण्यासाठी आयदर लोकल ट्रान्सपोर्टसुद्धा अवेलेबल आहे, शेअरिंग टॅक्सीज वगैरे आहेत, तो 25 ते 30 रुपये घेतात आणि आय थिंक खोपोलीवरनं 35-1 रुपये घेतात तिथे येण्यासाठी शेअरिंग टॅक्सीमध्ये. तर असं तुम्ही मुंबई किंवा पुण्यावरून तुम्ही इथे येऊ शकता. खूप ऐतिहासिक वास्तू आहे माझ्यासाठी, ही माझी दुसरी भेट आहे ॲक्च्युली इथे. ह्या याच्या आधी मी राहून गेलो, पण आजचा जो उद्देश होता की विनोबाजींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा मूळ उद्देश होता आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले असावेत अशी मी आशा करतो. आता लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.